श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. उद्या म्हणजे 11 जानेवारीला आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. म्हणजे यंदा आपल्याला 5 गुरुवार करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं होतं, पण ह्या दिवशी आली आहे सर्वात मोठी अमावास्या, आणि म्हणूनच ह्या दिवसाचं महत्त्व अजून जास्त वाढलेलं आहे. पौराणिक मान्यतानुसार मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीची पूजा करून व्रत केल्याने पापांचा नाश होतो. अमावास्यामुळे या दिवशी स्नान, दान आणि इतर धार्मिक कार्यही केली जातात. मार्गशीर्ष अमावास्याला पितरांना तर्पण आणि अर्पण करायची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेल्या पूजेने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. या दिवशी तर्पण आणि पिंडदान देण्याचे विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष अमावास्याचे व्रत केल्याने प्रत्येक समस्या संपून जीवनात सुख समृद्धी येते. पौराणिक शास्त्रानुसार या दिवशी पूजा केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी राहते. आणि म्हणूनच आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी इथे दही भात ठेवायचं आहे, ज्यामुळे आपल्या 100 पिढ्यांचं पितृदोष तर नष्ट होणारच आहे, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची भरभराट होणारे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं की आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. तर ते का उद्भवतं? तर ते बऱ्याचदा आपल्या घरामध्ये असणारे काही दोषांमुळे. म्हणजे जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात. तर पितृदोष आहे या तुम्ही कसं ओळखणार? तर बघा, तुमच्या घरामध्ये बऱ्याचदा विनाकारण भांडणं होत असतील, कटकटी होत असतील, नवरा बायकोचं एक दुसऱ्याशी पटत नसेल, मुलांचं पटत नसेल, किंवा घरामध्ये सारखं आजारपण येत असेल, पैसा तर खूप येतो पण आलेला पैसा स्थिर राहत नसेल, काही ना काही कारणाने घरामध्ये कर्ज झालं असेल, तर किंवा मुलांचं लग्न जमत नसेल, खूप शिकलेली मुलं आहेत, त्यांना व्यवस्थित नोकरी नाही मिळत असेल, तर अशा अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर ते का जावं लागतं? पितृदोष हा का निर्माण होतं? तर काय आहे? बऱ्याचदा आपल्याकडनं कळत नकळत जे आहे आपल्या पितरांची सेवा झालेली नसते, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये पितृदोष हा निर्माण होतो. आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या पितरांना सद्गतीही प्राप्त होते, त्यांना शांती मिळते, आणि त्याच्याचमुळे जे आपल्या जीवनामध्ये असणारे हे जे पितृदोष आहेत ते नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते. तर चला जाणून घेऊयात उपाय आपल्याला कसा करायचा. तर ह्याच्याकरता आपल्याला थोडंसं भात शिजवून घ्यायचं. त्या भातामध्ये आपल्याला मीठ वगैरे काही टाकायचं नाही, अगदी थोडं. म्हणजे हा उपायाला आपण जे वापरणार तेवढंच आपल्याला भात हे शिजवून घ्यायचं, आणि ते भात आपल्याला थंड करून घ्यायचं, आणि त्या भातामध्ये थोडंसं वरती आपल्याला जे दही हे टाकायचं आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत, कारण हा उपाय आपण आपल्या पितरांकरता करतात, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहेत. आता ही जी प्लेटमध्ये आपण दही भात घेतलेला आहे ते आपल्याला घेऊन जे आहे आपल्या घराच्या मध्यभागी बसायचं आहे. म्हणजे किंवा तुम्ही हॉलच्या मधोमध बसले तरीही चालणार आहे. ती प्लेट आपल्याला ठेवायची आणि आपलं जे चेहरा आहे तो आपला दक्षिण दिशेला होईल असं आपल्याला बसायचं आहे, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते, दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते, म्हणून आपल्याला त्या साईडला तोंड करून बसायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून आपल्या पितरांचं स्मरण करायचं. जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर तुम्ही नावं घेऊन स्मरण करा, जर तुम्हाला नाव नाही माहिती असेल तर ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असं आपल्याला 11 वेळा जप हा करायचा आहे. आणि आपल्या पितरांना प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये जे पण संकट आहे, दारिद्र्य आहे, अडचणी आहेत, दोष आहेत, त्या सगळ्या दूर झाल्या पाहिजेत, आणि माझी, माझ्या घराची, माझ्या मुलांची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. आणि ही प्लेट जी आहे आपल्याला अगदी 2 ते 5 मिनटं तशीच ठेवायची. त्यानंतर ही प्लेट आपल्याला उचलायची आहे आणि एखाद्या आपल्या टेरेसवर, बिल्डिंगमध्ये राहत असेल तर बिल्डिंगच्या टेरेसवर किंवा एखाद्या झाडाखाली आपल्याला ही प्लेट नेऊन ठेवायची आहे, जेणेकरून त्याच्यातलं जे भात आहे ते पक्षी, पशुपक्षी कोणीही खातील, किडे मुंगे खातील,
असा हा साधा आणि सोपा आपल्याला उपाय हा करायचा आहे. कारण पितृपक्षामध्ये सुद्धा आपण जो आहे आपल्या पितरांकरता घास ठेवतो आणि तो असा झाडाखाली किंवा आपल्या छतावर ठेवतो जेणेकरून पशुपक्षी खातील. पशुपक्ष्यांनी खाल्ल्याने सुद्धा आपल्या पितरांच्या आत्म्याला तृप्तीही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर उद्या सकाळपासून तुम्ही साधारण 4-5 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात. कारण 5 नंतर पशुपक्षी तुम्हाला कुठे भेटणार नाही. काळोख झाल्यामुळे तुम्हाला पशुपक्षी दिसणार नाही किंवा पशुपक्षी त्या घास खायला येणार नाही. म्हणून प्रयत्न करून सकाळपासून तुम्ही दुपारपर्यंत हा उपाय नक्की करा. अतिशय प्रभावी असा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या पितरांना शांतीही मिळतच असते, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जो पितृदोष आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे संकट, अडचणी, दोष हे येणार नाही आहेत. प्रत्येक जणाने करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.